माझी विद्यार्थी स्नेहमेळावा निर्मिश स्कूल चांगखेड. या स्नेहमेळाव्यामध्ये मी सहविद्या जितेंद्र जोशी तुम्हा सर्वांचं तुमचीच एक नवीन मैत्रीण म्हणून स्वागत करते. दहावीचं वर्ष, पाचवीपासून दहावीपर्यंतचं आपलं वर्ष, बालपणीचा काळ, हळूहळू मौज मजा मस्ती सगळ्या गोष्टी करण्यात जातं आणि दहावीचा शेवटचा जो टप्पा असतो स्टुडंट डे झाल्यानंतर हुरहुर लावून जाणारा, पुन्हा पुन्हा आठवण करून देणारा हा दहावीचा काळ. आणि तो पुन्हा पुन्हा यावा, हे बालपण पुन्हा पुन्हा आठवावं असं वाटत असतानाच नकळत आपली नाळ शाळेपासून दूर जाते. पण कधीतरी कुठेतरी रोज आपल्या मनात हा दहावीचा वर्ग, आपली शाळा कधी ना कधी डोक्यात येतेच. जसजशी आपली मुलं मोठी होतात तस तसं आमच्या वेळी असं होतं. शाळेच्या जवळपासून जाताना सुद्धा रोज आपण सांगत असतो, बाळा ही माझी शाळा बरं का, ही माझी शाळा बरं का, मुलांनाही ते पाठ झालेलं असतं. आणि अशाच शाळेची ओढ घेऊन तुम्ही सगळी मंडळी पुन्हा एका स्नेहभेटीसाठी आलात. मला सगळ्यात आधी मुलांचं तर कौतुक आहेच, पण या मुलींसाठी मी आधी तुम्हाला अशासाठी टाळ्या वाजवायला सांगणार आहे. आधी जोरदार टाळ्या होऊ द्या मुलींसाठी. त्याच्या मागचं कारण सांगणार आहे, आजपर्यंत इतके स्नेह मिळावे गेले, प्रत्येक ठिकाणी मुली आजकालच्या वन पीस घालून येतात आणि या मावळ्यातल्या लेकींनी साड्या घालून येऊन परंपरा जपली आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा जणू काही ठरवून दिल्यासारखा व्हाईट ड्रेस कोड केला आहे, त्यामुळे ही खूप विशेष कौतुकाची गोष्ट आहे. आपण आजच्या कार्यक्रमाचे आपले मुख्य अतिथी म्हणूया आपल्याकडेच गुरुवरी असणाऱ्या आपल्या शिक्षकांनाच प्रमुख पाहुणे, प्रमुख अभ्यागत, मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करूयात आपले सगळे शिक्षक. या सगळ्या शिक्षकांना मी विनंती करेन, कृपया आपण मंचावर या, त्यांचं स्वागत करूया. कधी काळी आपल्याला शाबासकी देण्यासाठी यांचे हात उठले होते. या मंडळी या आशीर्वादाची ओझळ भरभरून या विद्यार्थ्यांवर उजळण्यासाठी प्रतिभेच्या पावलांनी, गुरुच्या पावलांनी या जुन्या आठवणी रमलेल्या या सगळ्या विद्यार्थ्यांना तब्बल 28 वर्षानंतरच्या भेटीत तुमच्याशिवाय या स्नेही मिळाव्यास शुभ नाही. म्हणूनच तुम्हाला या सगळ्यांच्या आयुष्याला आकार देणारे तुम्ही एक कलाकार, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. वडगाव तालुक्यातलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं, श्री दाभाडे सरकारांनी दत्तक घेतलेलं, चांददेवीलाही इथल्या वास्तव्याची भुरळ पडून इथे वास्तव्य केल्यानंच चांदखेड हे नाव मिळालेलं, अनेक गावांना समृद्ध करणारं, शेतमालास मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिलेलं, मोठमोठ्या वाड्यांनी नटलेलं आणि वाड्यांच्या भव्यतेनंच श्रीमंत असलेलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीसंत असलेले श्रीसंत रामजी बाबा आणि श्रीसंत रघुनाथजी बाबा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं, आजही त्यांच्या आशीर्वादानं संपन्न असणारं तब्बल 24,000 एक क्षेत्रफळ विस्तीर्णाचं इंद्राणी तांदूळ देशपरदेशात पाठवणारं हे छोटंसं चांदखेड गाव, याच गावातल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची ही न्यू इंग्लिश स्कूल शाळा, जिने आजपर्यंत अनेक पिढ्या घडवल्या. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हणत आजही ज्ञानदानाचं अखंड अविरत ओघ समर्थपणे चालवणारं हे न्यू इंग्लिश स्कूल. पंचक्रोशीतल्या कित्येक गावांशी या शाळेची ज्ञानाची नाळ जोडली गेली. पुसाणे, पाचाणे, दारुमरे, गोडुमरे, धामणे, पाथाणे, कासारसाई, कुसगाव, दिवड, ओवळ, आडले, डोणे अशा कित्येक गावातली अजाण लेकरं या शाळेत येऊन घडली. आयुष्याच्या शाळेतही नीतिमूल्य जपत सरस ठरली. शाळा सुटली तरीही शाळेची आठवण सदैव मनात जपून आज ही लेकरं तब्बल 28 वर्षांनंतर त्याच ओढीनं एकत्र आहेत या स्नेहमेळाव्यात, काही शिक्षक आणि आपल्या मदतनीस मामा आणि मित्रमैत्रिणींसह. आजचा हा माघ शुद्ध अष्टमीचा योग, हा प्रेमळ सोहळा या मेळाव्यामध्ये तुम्हा सर्व मान्यवरांचे या सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. म्हणायला हरकत नाही, आपण एक अनौपचारिक पद्धतीने आपल्या शिक्षकांची भेट इतक्या वर्षांनी आठवणींना उजाळा म्हणून आपण सगळे एकत्र आलो, तरीही कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण अध्यक्षपदी निवड करीत आहोत श्री M.R. जाधव सर यांची. घराला जसं
एका मोठ्या व्यक्तीचं छत्र असलं की सगळ्या गोष्टी सुरळीत जातात. तसं मंचाला सुद्धा अध्यक्ष असले तर कार्यक्रम सुखकर होतो. अनुमोदन देत आहेत श्री नितीन टेकडे.